चिंचोरे गावातील महिलांचा नागरी समस्यांसाठी कळवण तहसील कार्यालयात पायी आक्रोश मोर्चा. अबोणा पोलिसांचे महिलांना सहकार्य. कळवण तालुक्यातील पश्चिम पाट्यात असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत चिंचोरे हे डोंगर वस्तीत असलेलं गाव. त्या गावातील रस्ते आणि नागरी समस्या या संपता संपत नाहीत. पावसामुळे रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली असून लहान मुलं, वयोवृद्ध महिला यांना रस्त्यावरील चिखलामुळे घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. तसेच ठाकरे वस्तीकडे राहणाऱ्या नागरिकांना रस्ता नसल्याने त्यांना रोजी अपात्री चिखल तुडवत जावे लागते आहे. याच सर्व स्मशान संदर्भात चिंचोरे येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीला वेळोवेळी निवेदन देऊन व तोंडी सूचना देऊन देखील ग्रामपंचायत कुठलीही खबरदारी घेत नाही म्हणून आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी तेथील काही रणरागिणींनी चिंचोरे ते कळवण तहसील कार्यालय येथे ग्रामपंचायत विरोधात थेट सुमारे 22 किलोमीटर पायी मोर्चा काढला. हा मोर्चा 5 किलोमीटर अंतरावर जाताच पोलीस पाटील सोमनाथ कंवर यांनी मोर्चेकारी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून मध्यस्थी केली, परंतु महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यानंतर पोलीस पाटील यांनी अबोणा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत सविस्तर प्रकार सांगितला. अबोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी तात्काळ बगुर्डी परिसरात जाऊन महिलांची भेट घेतली आणि त्यांना पोलीस व्हॅनमध्ये घेऊन त्यांना कळवण तहसील कार्यालयात सोडले. पोलिसांनी कळवण पंचायत समितीतील सहाय्यक गटविकास अधिकारी वंदना सोनावणे यांच्याशी महिलांची भेट घालून दिली. वंदना सोनावणे यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेत गावाला भेट देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी समाधान मानत पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत. यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी किरण आहिरे, नांदुरी.